आणि मी हे करत गेलो तशा बऱ्याच म्हणजे पण मला एक ना म्हणजे आम्ही आता तुम्हा दोघांना इतकी वर्ष बघतोय, मला व्यक्तिशः जेव्हा उज्ज्वलाताई लोकसभेची निवडणूक लढायला मैदानात उतरल्या त्यावेळेला फार नवल वाटलं होतं की त्या कशा काय आल्या आणि त्या म्हणजे त्या निवडणुकीनं तुम्हाला काय शिकवलं असं मी तुम्हालाही आणि तुम्हालाही विचारेन, कारण तो काही तुमचा पिंड नव्हता, त्या ते सगळंच तुमच्यासाठी अनोळखी होतं जरी तुमच्या घरामध्ये राजकारण होतं. तर तुम्ही एक तर निवडणुकीच्या रिंगणात उतरलातही आणि नंतर जे फार अनपेक्षित होतं की त्याच्यात पराभव स्वीकारावा लागला. त्याचं कारण असं की आम्ही विचारलं होतं आमच्या अनेक साथीदाराला, तो निवडणुकीचा खर्च वगैरे त्यांना कुणाला झेपत नव्हता. आणि मग शेवटी हायकमांडने ठरवलं की आपके फॅमिली में से कोई तो खडा कर दीजिए आणि म्हणून ती रेसमध्ये आली. म्हणजे माझाही विचार नव्हता की निवडणुकीला उभं राहायचं, पण सोनिया गांधींनी आणि बाकी इतरांचे मोठे जे का नेते असतात त्यांनी आग्रह सांगितलं यांना की नाही आपके पत्नी कोई खडे करो वगैरे. तर मलाही काही कल्पना नव्हती की कसं काय करायचं. निवडणूक आहे, त्यांचा प्रचार वगैरे मी करत होते ते वेगळं असतं, पण आता आपल्यावर स्वतःवर आलेले आहे तर आपण काय करायचं हा एक मोठा गहन प्रश्न माझ्यासमोर होता. पण त्यातूनही मी निभावले, पण माझ्या नशिबाने साथ दिले नाही, फक्त मी 5,000 मतांनी पडले. तेव्हा सगळ्यांना हळहळ वाटलं की लोकसभेला 5,000 मतांनी पडले, तेव्हा सगळ्याजणांना म्हटलं. मग मी म्हटलं बाबा आपण ह्याच्या वाटेला जायचंच नाही. मी साहेबांना म्हटलं ह्याच्यापुढे मला कधी की तुम्ही निवडणुकीचा आग्रह करू नका, बाकी तुम्हाला जी पाहिजे ती सगळी मदत करीन, इलेक्शनला उभी तुम्हाला मदत करीन, तुमचे प्रचार करीन, बाकी सगळं जे पडद्यामागच्या गोष्टी असतात त्या शेवटी माझं कर्तव्य ते करायलाच पाहिजे, ते मी व्यवस्थित पार पाडलं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.